लोकप्रिय दैनिक असलेल्या हिंदुस्तान वतीने दरवर्षी आयोजित करीत असलेल्या प्रभास सन्मान कार्यक्रमाचे आयोजन पुन्हा 20 नोव्हेंबरला करण्यात आले. यावर्षी पळसखेड येथील सेवा संकल्प प्रतिष्ठानचे संचालक डॉक्टर नंदकुमार व आरती पालवे यांना स्वर्गवासी प्रभा अरुण मराठे स्मृती सामाजिक सेवा पुरस्कार प्रभास सन्मान नावाने पुरस्कृत करण्यात आले. सर्वत्र लोकप्रिय असलेल्या दैनिक हिंदुस्तान वृत्तपत्र परिवार वतीने दरवर्षी स्वर्गवासी प्रभा अरुण मराठे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सेवा पुरस्कार म्हणून प्रभास सन्मान नावाने दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या नावाची निवड करून पुरस्कार वितरण केला जातो. यावर्षी सुद्धा खापर्डे बगीचा स्थित असलेल्या दैनिक हिंदुस्तान कार्यालयात पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सोमवार 20 नोव्हेंबरला अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण करण्यात आला. यावर्षी पुरस्कार निवड समिती व मराठे परिवार वतीने पळसखेड येथील सेवा संकल्प प्रतिष्ठानचे डॉक्टर नंदकुमार व आरती पालवे यांच्या नावाची निवड करून त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात आला. अमरावती शहरातील सर्व सन्माननीय नागरिक बंधू भगिनी, मराठे परिवाराने जो आईंच्या स्मरणार्थ आज ठेवलेला आहे आणि याचे प्रथम मानकरी डॉक्टर नंदकुमार पालवे आणि आरतीताई पालवे यांना प्रथम सन्मान पुरस्कार प्रदान केलेला आहे. अत्यंत गंभीर आणि वेगळं जे कार्य करणारे सामाजिक संस्था ज्यांनी डेव्हलप केलेली आहे आणि करून वयात डॉक्युमेंटरी आपण सर्वांनी पाहिली, त्यांच्याबद्दलची या ठिकाणी डॉक्युमेंटरी दाखवली. हे कार्य एकदम कठीण कार्य आहे आणि स्वतःचं सर्व जे काम सोडून बाकी सामाजिक कार्य करणारे आपण पाहतोच की अनेक सामाजिक कार्यकर्ते असतात, अनेक लोकांसाठी काम करणारे आपण नेहमी पाहतो, जे अनाथ मुलांसाठी काम करणारे आहेत, बालिकांसाठी काम करणार आहेत, काही एड्सग्रस्तांसाठी काम करणार आहेत, पण मनोरुग्ण आणि मानसिक रुग्ण आणि ज्यांना घर नाही किंवा ज्यांना घरच्यांनी घर असून सोडून दिलेलं आहे, त्यांची देखभाल करण्यासाठी कोणी नाही आणि असे लोकांची देखभाल करणे, माणूस आज स्वतःच्या आईवडिलांची देखभाल करण्यासाठी मागे पुढे पाहतात. आपण किती वृद्धाश्रममध्ये पाहतो की अनेक वयस्कर आईवडील तिथे मुलं असतानासुद्धा राहतात. अशा आजच्या युगामध्ये किंवा परिस्थितीमध्ये स्वतःचं घरचं सर्व बाजूला ठेवून ह्या लोकांसाठी मनसोपचार जे ज्यांना गरज आहे आणि जे विशेष करून समाज ज्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने टाकाऊ, जसं त्यांनी म्हटलं की कोणी त्यांना हात लावायला तयार होत नाही, कोणी त्यांना बोलायला तयार होत नाही, अत्यंत गंभीर असे गुन्हेगार जे मानसिक रुग्ण आहेत यांच्यासाठी आपण काम करत आहात. निश्चितच हा पुरस्कार आपल्यासाठी जो निवडलेला आहे ते निवड समितीने सर्व विचार करून दिलेला आहे, असं याच्यावरून आपल्या कामाच्या याच्यावरून सर्वांचं लक्षात आलेलं आहे किंवा सर्वांना जाणीव झालेली आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम आपल्या अभिनंदन करतो. खरं आपणच स्वतःच या ठिकाणी अभिनंदन स्वीकारलं नाही तर अनेक ठिकाणी आपल्याला पुरस्कार मिळालेला असेल, पण आपल्या कार्याची माहिती यानिमित्ताने आज या ठिकाणी अमरावती शहरातील इथे उपस्थित असलेल्या बहुसंख्य नागरिकांना झालेली आहे. अमरावती शहराचे रक्षक श्री रेड्डी सर, सेवा संकल्पावर विश्वास ठेवणारे, श्रद्धा ठेवणारे आणि हिंदुस्तान परिवाराशी परम माया जपणारे समस्त माझे माता भगिनी सज्जन, सर्वप्रथम या दोघांचं मी अभिनंदन करतो की सेवेच्या संकल्पाची पालवी तुमच्या आमच्या मनामध्ये या पालव्यांनी रोपली आहे. आणि सेवा हा जो शब्द आहे याचा संस्कृत धातू आहे सेवा पूजायाम. सेवा हीच पूजा आहे, परंतु ज्याला सेवा कळली नाही त्याची पूजा ही सेवा ठरू शकत नाही आणि पूजा पण ठरू शकत नाही. त्यामुळे असे अनंत सेवेचे अनंत पूजनाचे अधिकारी हे दोन्ही पती पत्नी पालवे दाम्पत्य आहेत.
सेवा किती करावी कुठपर्यंत तिजे जायते दृष्टी तत्र सेवा विलोकतो। प्राचीन हिंदू साहित्याने सांगितलं, संस्कृत साहित्याने सांगितलं की जिथे क्षितिज दिसते हाउ शुड बी द एरिना ऑफ सर्विस, किती मोठा असावा, तर आपली दृष्टी फिरवावी आणि जिथे आकाश आणि भूमी एकत्र येते म्हणजे पृथ्वीवरचा मानव आणि ईश्वर एकत्र येतो, दॅट इज अ इंडिकेशन ऑफ मीटिंग द गॉड आणि मनुष्य। क्षितिजे जायते दृष्टी तत्र सेवा विलोकतो, बस तितकं माणसानी आपलं पुरुषार्थानी वैभव सांभाळावं जिथपर्यंत माझी दृष्टी जाते। फार अखिल भारतीय आंतरराष्ट्रीय हे जाऊ द्या, विमानामध्ये बसला एअरपोर्टवर भेटला तो इंग्लिशच बोलतो, घरी बेसन भाकर खातोय सगळ्यांना म्हणते। आपल्या दृष्टीत आपल्या टप्प्यामध्ये जेवढं येतं तेवढं करावं आणि याचा मला आनंद हा झाला की या परंपरेच्या सांगण्याप्रमाणे आपलं गाव पळसखेर न सोडता आपल्या टप्प्यात जेवढं येईल तेवढी सेवा हे समर्पित करतात आहे, हे खरे खुरे सेवेकरी। यावेळी अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठचे पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज, माजी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमल गवई, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त विक्रम साडी, दादासाहेब गवई, चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष कीर्ती दादासाहेब गवई, दैनिक हिंदुस्तान वृत्तपत्राचे संपादक विलास मराठेसह हिंदुस्तान परिवार आणि शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। आज दैनिक हिंदुस्तानचे दिवंगत मुख्य संपादक माझे वडील डॉक्टर अरुण बाळकृष्ण मराठे यांचा स्मृतिदिन, या स्मृतिदिनाचं औचित्य साधून दैनिक हिंदुस्तान परिवाराने यंदापासून माझ्या मातोश्री दैनिक हिंदुस्तानचा आधारवड श्रीमती प्रभा अरुण मराठे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रभास सन्मान सुरू केलेला आहे। यंदा या पहिल्या प्रभास सन्मान 2023 पुरस्कार चिखली तालुका बुलढाणा येथील पळसखेड या ग्रामातील डॉक्टर नंदकुमार आणि सौभाग्यवती आरती पालवे यांच्या सेवा संकल्प प्रतिष्ठानाला प्रदान करण्यात आला। आज हा कार्यक्रम आपला श्री देवनाथ मठ अंजनगाव सुरजीचे मठाधिपती परमपूज्य स्वामी श्री जितेंद्रनाथ महाराज, अमरावतीचे पोलीस आयुक्त माननीय श्री नवीनचंद्र रेड्डी आणि माझ्या भगिनी सौभाग्यवती कीर्तिताई गवई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला। आम्ही सर्व मराठी कुटुंबीय हा पुरस्कार देताना मनापासून भारावून गेलो आहे आणि त्यांच्या कार्याला आम्ही सलाम देतो। धन्यवाद।